माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारातच चुरस दिसून आली. दरम्यान नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या प्रचारात सामील नेतेमंडळींसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मतदानातील लीडबाबत प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. आपलेच उमेदवार लीड घेणार असे स्पष्ट करत मताधिक्याचा आकडा 50,000 ते 1,00,000 असा सांगितला जाऊ लागला आहे. दरम्यान उमेदवारांचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून मताधिक्याचे हे दावे केले जात असताना प्रामुख्याने मतदारांना गृहीत धरले जात असल्याचे जाणवत आहे. मात्र मतदारांना अशा प्रकारे गृहीत धरणे हे किती अचूक असणार आणि ज्यांना गृहीत धरले जात आहे ते मतदार अर्थात जनता फॅक्टर नेमका कोणता निकाल उमेदवारांना दाखविणार हे निकालानंतरच समोर येणार आहे. माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील या उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता पक्ष आणि अपक्ष असे मिळून माढा लोकसभेच्या रिंगणात एकूण 32 उमेदवार आहेत. परंतु महायुतीचे नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे मोहिते पाटील यांचाच प्रचार करमाळा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारात कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आपलाच उमेदवार बाजी मारणार असा विश्वास असून तसा दावाही त्यांच्याकडून केला जातो आहे. विद्यमान आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागलगटाच्या नेत्या रश्मीताई बागल, दिग्विजय बागल, महेश चिवटे, गणेश चिवटे या नेत्यांनी नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रियपणा दाखवला आहे. तर माजी आमदार नारायण पाटील तसेच माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, प्राध्यापक रामदास झोळ, दशरथराव कांबळे, संतोष वारे, सुनील सावंत, शाहूराव फरतडे, प्रतापराव जगताप, हनुमंत मांढरे, ॲडव्होकेट सविताताई शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्या पाठीशी आपली राजकीय ताकद लावली आहे. याशिवाय भाजपा महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तालुक्यात असलेले मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते मोहिते पाटील यांच्या प्रचारात दिसत आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 317,928 इतके मतदान आहे. त्यामध्ये पुरुष मतदार 1,66,803 आणि स्त्री मतदार 1,51,114 इतके, तर इतर मतदार 11 असे आहे. यापैकी किती मतदान होणारे 7 मेला समजून येईल. मात्र झालेल्या मतदानातून जनतेने कोणाला कौल दिलाय आणि त्यातून कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली आहेत हे समोर येण्यासाठी 4 जूनला घोषित होणाऱ्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना सध्या तरी उमेदवारांच्या लीडचे दावे केले जाऊ लागले असून आपलाच उमेदवार बाजी मारणार असा विश्वास करमाळा तालुक्यातील उमेदवारांचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते? करमाळा विधानसभा मतदारसंघातून नेमका कोणता उमेदवार बाजी मारणार आणि कोण मताधिक्य घेणार आणि हा मताधिक्याचा आकडा नेमका किती असू शकतो याबद्दलची आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा. सोबतच आपण अद्यापही आमचे खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट रहा.